अस्सलामुअलैकुम। नमस्कार। लाहौर से कब तशरीफ लाए? कुछ अभी दो दिन हो गए। अच्छा, आप हमें भूल गए बुंदेली जी? ये कैसे हो सकता है? बा अदब बा मुलाइजा होशिया शहंशाह मलकते हिंदोस्ता औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी तशरीफ फरमाएं। मुंशी जी। अलीजा, दक्कन से कोई नई खबर? कोई खास खबर तो नहीं है अलीजा। अब मैं आप लोगों को एक किस्सा सुनाना चाहता हूं, इतने से चूहे का। चूहे का? चूहे का, चूहे, चूहे। जंगल में एक बड़ा भारी हाथी था। एक छोटा सा चूहा उसके सामने दाखिल हुआ। हाथी और उसके साथी मौज में उसका कूदना भागना देखते रहे। थोड़ी देर में चूहा हाथी के पैर पर चढ़ गया। हाथी हंसता रहा। चूहा उसके पीठ पर चढ़ गया। सब देखते रहे। अब चूहा उसके कान में चला गया। तो बा चूहे ने अंदर घुसकर हाथी का दिमाग खाना शुरू किया। आज यही हालत हो रही है मुगल सल्तनत के हाथी की। दक्कनी पहाड़ों का चूहा लुटेरा शिवा मुगल सल्तनत के हाथी का दिमाग खा रहा है। और फिर भी मुंशी जी फरमाते हैं कि कोई खास खबर नहीं। बागलान में उसके घुड़सवार घुस गए हैं। अभी अभी कोंडाना पर उसने कब्जा कर लिया है। गुस्सा के माफ आलम बना तो मैं खुद दखल में दाखिल होकर उस काफिर को कत्ल कर डालूंगा। अब वह इतना आसान नहीं रहा मुंशी जी। जी हुजूर। दखन के सब किलों का पूरा बंदोबस्त किया जाए। फिंगर से हर किले पे और तोपे लगा दी जाए। जो हुकुम। जय भवानी जगदम जगत जननी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। जगदम कोण जाधवरा? जी माता। तुम्ही अचानक गडावर आलात? आदमोडीची माणसं आपल्याकडे काय तक्रार घेऊन आल्याचं कळलं, म्हटलं आपलं दर्शन घेऊन ते बी सपून टाकावं असं। जाधवरा जी, बाकी खबर? महाराज, बसून बसून वाल्मिकी सारखी वारुळ अंगावर माताय लागल्या। तलवारी गंजली आणि ढाली बी वाळल्या। होय, ठीक होय, थोडं धीराने घे। जी। मी भिवा महार आहे जी। महार सांबार ढोर ही काम आहे, जात नाही। बर का आला होतास? माझ्या स्वतःच्या हाताने ही मध काढून आणला होता, आपण खायला हवा। किती त्रास घेतोस रे। बर बर एसाजी। जी महाराज। हे मधाचं मडक मासाहेबांच्याकडे पोचत कर। जी। आणि भिवा, आज आमच्या पंक्तीला जीवन गड्याखाली जायचं। हा रहम, शिवाजी राजे रहम। रहम खुदा से मांगो, हम इंसान हैं, इंसाफ कर सकते हैं, शायद आपकी कुछ मदद भी। नायक योद्धनाथ। महाराज आपले दर्शन झाले। हे आदमवाडीचे मासळी लाकूड विकणारे मुसलमान व्यापारी आहेत, यांची अर्जी आहे। आदमवाडी? आमच्या जादवाडीच्या पलेडच आहे महाराज। लवगडाचा कब्जा पाचशेला दिला, त्या वक्ताला आदमवाडी पातूरचा मुलुक बी पाचशेत गेला। असं म्हणजे आज आदमवाडी स्वराज्यात नाही? नाही महाराज। मग आमच्याकडे त्यांची कसली अर्जी? नाही महाराज। हा आपके जादवराव साहेब आहे ना,
इन्होंने हमारे 10-12 आदमी, गाड़ी बाड़ी, सामान आज 8 दिन तक अपने कब्जे में रखे हुए हैं। गुम झाला तर मी बोलतो ना। बोला। आदमवाड़ी पाचशेत गेली तेव्हापासून आदमवाड़ीच्या माणसांनी मधली वड्याची हात वलांडून जाधववाडीच्या हद्दीत उचली गेली सुरू केली। पूर्णातलं गावात न्याय लागलं, गुरु चारायला लागलं, झाड तोडून गाड्या भ भरून न्याय लागलं। आम्ही तेस्ती मना केली पण ती पडली पाचशेची रयत। क्या ये बात सच है? नहीं महाराज, इधर उधर कुछ हुआ होगा, पहले हम लोग आपकी रयत थी। अच्छा, तो इसका मतलब ये हुआ कि पातशाही के रयत बनने के बाद आप लोगों ने स्वराज्य में दरोड़ेखोरी शुरू की। महाराज क्षमा सागी, पण हे फार जुने घरंदाज मुसलमान व्यापारी आहे। मुसलमान मुसलमान मारक काय सांगता? स्वराज्यात हिंदू मुसलमान हा भेद नाही, सगळे सारखे। मुसलमान म्हणून मुसलमानांचा बडेजा आणि हिंदू म्हणून हिंदूंचा स्तोम हे स्वराज्याला नामंजूर आहे। हिंदू मुसलमान हा भेद तुमच्या पातशाहीत असेल कदाचित। आणि तुम्ही कोण? मी गुहागरचा पंडित आहे। पंडित आहात की नाही माहित नाही, पण उचापतखोर मात्र जरूर दिसता। जा तुम्ही। तो फिर बादशाह सलामत के हुजरात में हमें फिरियाद दाखिल करनी होगी। तातडीची खबर होती महाराज। तू ऐकणार नाहीस आम्हाला ठाऊक आहे। बोल। शहनशाह औरंगजेबान कब्जा असलेल्या सर्व गडावरती दाणा गोटा, दारू गोळा आणि तोफा सुद्धा दरोबस तयार ठेवण्याचा हुकुम सोडलाय। दिल्लीवरून ताबडतोब कुमक निघणार आहे। झाली तुझी खबर? आता आम्ही तुला एक बातमी सांगतो। फिरंग्याकडून तोफा दारू गोळा निघाला सुद्धा 8-15 दिवसात त्या तोफा प्रथम लोहगडावर चढवल्या जातील। महाराज आपल्याला कर्णपिशाच वश आहे काय? आहे तर। त्याचं नाव बहिरजी नाईक। औरंगजेब आतापर्यंत थांबला हे जास्त। लोहगडावर तोफा चढवून कोकणचा कायम कब्जा करायचा त्याचा मनसूब आहे। कोकण बंद तर दर्याही आम्हाला बंद। काही झालं तरी लोहगड कब्जा झालाच पाहिजे। घाटातच त्या तोफा मारून त्या गडावर पोहोचणार नाही त्याची खबरदारी घे। आता तुझ्याशिवाय हे काम कुणीच करू शकणार नाही। महाराज आपण असं म्हटलं की मूठभर मांस चढतं आमच्या अंगावरती। आणि हे बघ, तुझ्या हेरापैकी कुणाला तरी तातडीनं लोहगडला पाठव। तिथली ताजी माहिती ताबडतोब आमच्याकडे येऊ दे। नाही मासाहेब याद करत्यात। मी बहिरजी आलोय महाराज। गावाकडे गेला होतास काय? नाही जी, पर आता जाणार आहे। तुम्ही लग्न कशासाठी करता रे? बाकी तुम्ही सगळे शोभाचे सौंगडी। तुम्हाला घर नाही, दार नाही, बायको नाही, पोर नाही। अरे होय, मगाशी तुला एक सांगायचं राहूनच गेल। जी। आमच्या लांबच्या पाहुण्याचा एक पोरगा बच्चाजी इथं आलाय। भाबरट आहे पण गरीब आहे। त्याला तुझ्या हाताखाली घेऊन शिकवशील तर बरं होईल। त्याला हेरच व्हायचं आहे म्हण। आपण काही काळजी करू नये महाराज। गावाकडे जा। जी महाराज। आणि अनुसयाला सांग। जी महाराज। गुजरा महाराज।